रोकठोक पत्रकारिता, निर्भीड पाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा ताजा बातम्या। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया आणि आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी शहराची खबरबातमधून। महापालिकेने पुनर्मूल्यांकनाच्या नावाखाली घरपट्टी 3 पटीने वाढवण्याचा प्रस्ताव रद्द करावा व कोरोनाच्या संकट काळाचा विचार करून पाणीपट्टी घरपट्टी माफ करण्याच्या मागणीसाठी शहरातील अनेक संघटनांनी एकत्र येऊन महापालिकेसमोर धरणे आंदोलन केलंय। पुनर्मूल्यांकनाच्या नावाखाली महापालिकेने घरपट्टी 3 पटीने वाढवण्याचा प्रस्ताव आज होणाऱ्या महासभेत मांडण्यात येणार आहे। या महासभेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी करवाढीच्या विरोधात आंदोलन केलं गेलं। यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ऑल इंडिया यूथ फेडरेशन, पीस फाउंडेशन, तसेच गजानन हाउसिंग सोसायटी, भारतीय जनसंवाद कामगार संघटना महासंघ, इकरा सोशल क्लब, आम आदमी पार्टी या संघटना सहभागी झाल्या होत्या। महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राज्यातील जिल्हा संघटना मतदारांनी पुन्हा एकदा कौल दिलाय। अध्यक्षपदी ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांची बिनविरोध निवड केली आहे, तर राज्य कार्यकारिणी सदस्यपदासाठी सर्वच 60 मते मिळवित नगरच्याच धनुर्धारी संघटनेचे सचिव अभिजित दळवी यांनी कार्यकारिणीत दिमाखात स्थान मिळवलंय। जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या बदलांचा अध्यादेश राज्य शासनाने मंगळवारी काढला होता। नगर जिल्हा परिषदेचे स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव आणि महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांची आता बदली झाली आहे। या दोन पदांवर आता संगमनेरचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे आणि मनोज ससे हे नगरला बदलून आलेले आहेत। भुईकोट किल्ला ते बुऱ्हानगर ते आगडगाव रस्त्याचे डांबरीकरण काम पूर्ण होऊन अनेक महिने झाले, मात्र ठेकेदारांनी साईड पट्ट्यांचं काम न केल्यानं वाहतुकीला अडथळा येत होता। साईड पट्ट्याअभावी अनेकदा छोटे मोठे अपघात या रोडवर होत असल्याने बुऱ्हानगर येथील तुळजाभवानी मंदिराचे पुजारी ॲडव्होकेट अभिषेक भगत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दिली आहे। तातडीने साईड पट्ट्यांचे काम सुरू करण्याची मागणी केली होती, तसेच माहितीच्या अधिकारात ठेकेदाराने केलेल्या कामाची माहिती मागितली होती। या तक्रार अर्जाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने भुईकोट किल्ला ते बुऱ्हानगर ते आगडगाव रस्त्याच्या साईड पट्ट्यांच्या कामास आता सुरुवात केली आहे। बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या ठिकाणांवर नगर तालुका पोलिसांनी छापे घालून कारवाई केली आहे। यामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील शिवार हॉटेलच्या पाठीमागे स्वतः आरोपी संतोष बबन ठोंबरे यांनी विना परवाना देशी विदेशी दारू बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगली होती, त्यामुळे त्यांच्यावर पोलीस कॉन्स्टेबल विशाल टकले यांनी नोंदवलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहराची खबरबात मध्ये आता इथेच थांबतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।